जून एकोणीसशे शहाऐंशी उल्हासनगरमध्ये अघोषित संचारबंदी लागली होती कारणही तसंच होतं ऑटो युनियन लीडर रमाकांत चव्हाण यांचा खून करण्यात आला होता या खुनाचा आरोप सिंधी लोकांवर होता तेच सिंधी लोक ज्यांनी उल्हासनगरची स्थापना केली मराठी लोक आणि सिंधी लोक अशी दुफळी निर्माण झाली होती शिवसेना असताना मराठी लोकांच्या नादाला लागण्याचं धाडस करणं हा मूर्खपणा होता पण तरीही इथं एक वेगळंच गँगवॉर निर्माण झालं होतं खून होऊन तीन दिवस झाले होते वातावरण शांत होतं पण कोणत्याही क्षणी दंगल भडकेल अशी परिस्थिती होती ही शांतता भेदत मराठी बहुल भागात साडेसहा फूट उंचीचा एक व्यक्ती ओपन जीपमधून घुसला नुसता घुसला नाही तर एका चौकात जीप उभी करून आपल्या हातातल्या पिस्तुलानं आकाशात तीन वेळा फायरिंग केली आणि त्याच हिमतीनं त्या, त्या मराठी एरियातून बच्चन सारखा बाहेर पडला तो काळ देखील बच्चनचा होता आणि सिंधी लोकांना त्याच घटनेतून त्यांचा बच्चन मिळाला होता त्याचं नाव सुरेश बहादूर मल कलानी अर्थात पप्पू कलानी पप्पू कलानी ते नाव ज्यावर खुनाचे डझनभर आरोप झाले ज्याच्यासाठी जेलमधून निवडून येणं हे अवघड नव्हतं ज्याच्यावर एकाही खुनात थेट समावेश असल्याचा आरोप सिद्ध झाला नाही आणि ज्याच्या नावाभोवती आजही उल्हासनगरचं राजकारण फिरतं सध्या पप्पू कलानीचं नाव पुन्हा चर्चेत आलंय ते राजकीय भेटीमुळे पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर पंचम कलानी त्यामुळं या भेटीनंतर चर्चा रंगली पप्पू कलानी कुटुंबीय अजित पवार गटाला पाठिंबा देणार का दोन आठवड्याआधी अशाच चर्चा कलानी कुटुंबीय शरद पवार गटाला पाठिंबा देणार का अशा रंगल्या होत्या त्याचं कारण ठरलेलं आमदार रोहित पवार यांनी कलानी कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट पप्पू कलानी सुरुवातीपासूनच शरद पवारांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो पण सध्या त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा नेमका कुणाला आहे हा प्रश्न ऐरणीवर आलाय त्याचं कारण आहे पप्पू कलानीची ताकद ही ताकद समजते पप्पू कलानीचा इतिहास जाणून घेतल्यावर सुरेश बहादुरमल कलानी अर्थात पप्पू कलानी हा काही सर्वसामान्य गरीब घरातून आलेला नव्हता सिनेमातला बच्चन जसा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत हिरो होतो तसाही विषय नव्हता पप्पू कलानीच्या वडिलांचा दारूचा मोठा व्यवसाय होता काँग्रेसचे नेते होते अशा श्रीमंतीच्या वातावरणातून गुंडगिरीकडे वळलेला तरुण म्हणजे पप्पू कलानी त्याचं साम्राज्य उभं राहिलं उल्हासनगरमध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानातून आलेल्या एक लाख निर्वासित लोकांना उल्हास नदीच्या काठावर आश्रय देण्यात आला शरणार्थी पासून हा प्रवास एस ब्रँड निर्माण करण्यापर्यंत पोहोचला व्यापार आला आणि मागोमाग प्रतिष्ठा आली मग त्या मागोमाग सत्ता आली आणि खेळ सुरू झाला पॉवरचा साल एकोणीसशे त्र्याऐंशी ब्लिट्स मासिकाचे उपसंपादक एन नारायण यांची विठ्ठलवाडी स्टेशनवर चाकून भुकसून हत्या करण्यात आली ब्लिट्स त्या काळात हिट होतो एन नारायण यांनी उल्हासनगरच्या वाढत्या गँग वॉरवर लिहायला सुरुवात केली होती त्यातूनच त्यांना धमक्या मिळत होत्या त्याआधीही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता पण पाणी डोक्यावरून चालले हा विचार करून यावेळी त्यांच्या हत्येचा कट रचून तो यशस्वी हत्येमागं दोन नावं असल्याचं सांगितलं गेलं एक पप्पू कलानी आणि दुसरं गोपाल राजवानी गोपाल राजवानी आणि पप्पू कलानी यांची दोस्ती फक्त वाटा घेण्यापुरती मर्यादित होती नारायण यांच्या खुनाच्या आरोपात त्यांना अटक झाली पण लगेच सुटका हे करण्यात आली पण दोन वर्षांनंतर म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान पप्पू कलानी आणि गोपाल राजवानी यांच्यात वाद झाला पैशाचा हा वाद इतक्या टोकाला गेला की पप्पू कलानीनं ना राजवानीला नारायण यांच्या खुनाच्या आरोपात अटक घडवून आणल्याचं सांगितलं गेलं अटक करण्यात आलेल्या राजवानीला पोलीस रिक्षातून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला घेऊन चालले होते त्याचवेळी कलानीच्या गुंडांनी त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला फक्त नशिबाच्या जोरावर गोपाल राजवानीचा जीव वाचला जीवाच्या भीतीनं तो हाजी मस्तानला जाऊन भेटला दुबईला जाऊन दाऊदची भेट घेतली मस्तांना त्याला प्रोटेक्शन दिलं पण दाऊद आणि मस्तांचा बॅकअप असूनही कलानीच्या भीतीनं त्यानं उल्हासनगर कायमच सोडलं इकडे पप्पू कलानीची ताकद वाढत गेली सिंधी लोकांचा बचत अशी एक वेगळी ओळख त्याला मिळत गेली अशातच एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान उल्हासनगर नगरपालिकेच्या इलेक्शन लागल्या चुलते धुनीचंद कलानी यांच्या सांगण्यावरून पप्पू कलानी नगर परिषदेच्या इलेक्शनला उभा राहिला उल्हासनगर काँग्रेसमध्ये दोन पॉवर बस गट होते पहिला होता कलानी यांचा आणि दुसरा बहरानी यांचा उल्हासनगरच्या इलेक्शन मध्ये पप्पू कलानी पहिल्यांदा निवडून आला आता प्रश्न होता नगराध्यक्ष पदाचा या पदावर बहरानी गटाच्या गोप बहरानी यांनी दावा ठोकला पण पक्षाच्या वरिष्ठांनी सेटलमेंट करत पहिले तीस महिने पप्पू कलानीला अध्यक्ष करायचं ठरवलं पण तीस महिने उलटून गेले तरी पप्पू कलानीनं राजीनामा दिला नाही आणि इथेच बहरानी विरुद्ध कलानी या वॉरला सुरुवात झाली त्याच काळात थेट गुंडगिरी करणाऱ्या दोन नव्या गँगची दहशत उल्हासनगरमध्ये सुरू झाली होती पहिली गँग होती शिमन तेजवानीची जो कलानी यांच्यासाठी काम करायचा दुसरी गँग होती गोविंद वचानी याची जो बहरानी यांच्यासाठी काम करायचा पप्पू कलानी नगराध्यक्षपद पद सोडायला तयार नव्हता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ध्वनीचंद कलानी जोपर्यंत आहेत तोपर्यंत बहरानी कुटुंबाकडे सत्ता येण्याचा काहीही चान्स नव्हता दोन्हीकडे तणाव होता एकोणीसशे एकोणनव्वद साली विधानसभेच्या निवडणुकीच्या वर्षभर आधी धुनीचंद कलानी यांची हत्या झाली या हत्येच्या संशयाची सोय थेट गेली आणि इथूनच उल्हासनगर या व्यापारी शहरात खुनी सत्राला सुरुवात झाली एकोणीशे एकोणनव्वद नंतर वर्षभरात उल्हासनगर मध्ये बावीस खून पडले कधी रस्त्यावर आणि कधी भर चौकात दिवसा ढवळ्या हे खून व्हायचं या खुनांचा थेट संबंध पप्पू कलानी सोबत जोडला जायचा गोप बहरानी यांची हत्या झाली आणि खून सत्र थांबलं याच दरम्यान गोपाल राजवानीचा बॉडीगार्ड असणाऱ्या मारुती जाधवची हत्या करण्यात आली मारुती जाधवनं मृत्यूपूर्वी जबाब दिला तो तर तो म्हणाला पप्पू कलानीच्या माणसांनी नाही तर त्याच्यावर स्वतः पप्पू कलानीना हल्ला केला एकदम वन टू वन हा सगळा राडा सुरू असतानाच एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि पप्पू कलानी आमदार झाला त्या इलेक्शन दरम्यान बोगस मत टाकण्यात आल्याचा आरोप झाला सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद या मतदानाच्या दिवशी कलानीच्या माणसांना बोगस मतदान करताना भटेजा बंधूंनी पकडल्याचं सांगण्यात आलं त्याच रात्री भटेजा बंधूंपैकी एक घनश्याम भटेजा यांची हत्या झाली इंदर भटेजा या हल्ल्यातून वाचला त्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं पण पोलीस प्रोटेक्शन असतानाही पुढच्या दोन महिन्यातच त्याची ही हत्या झाली पुढे शरद पवार केंद्रात गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक सुधाकरराव नाईक यांनी पप्पू कलानी विरोधात फास आवडला टाळा अंतर्गत एकोणीसशे ब्याण्णव साली त्याला अटक करण्यात आली सुधाकरराव नाईकांनी जाहीरपणे असंही सांगितलं की पप्पू कलानीला अटक करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी त्याच्याशी नरमईनं वागण्यास सांगितलं होतं कलानीला अटक झाली कोर्टात केस सुरू झाली आणि तारीख पे तारीखचा खेळ सुरू झाला मग दोन हजार दोन साली पप्पू कलानीची जामिनावर सुटका करण्यात आली या मधल्या वर्षांमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि दोन्ही निवडणुकांमध्ये पप्पू कलानी प्रचंड बहुमतानं निवडून आला प्रचार न करता लोकांना न भेटता जेलमध्ये बसून तो निवडून आला त्याला विचारलं तर तो सांगायचा लोकांना माझं काम चांगलंच आहे नऊ साली त्याचा पहिला आणि शेवटचा पराभव झाला भाजपच्या उमेदवारानं फक्त साडेसात हजारांच्या फरकानं बाजी मारली या पराभवातून सावरून पप्पू कलानी पुन्हा लोकांना भेटू लागला आपली सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला पण दोन हजार तेरा साली पप्पू कलानी विरुद्धच्या केसचा निकाल लागला कलानी सोबत अन्य दोन आरोपींना दोष ठरवण्यात आलं खून नाही पण खुनाचा कट रचण्याबद्दल त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली मे दोन हजार एकवीस मध्ये पप्पू कलानी पॅरोलवर बाहेर आला सक्रिय राजकारणात दिसत नसला तरी पडद्यामागची सूत्र आजही असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार चौदाला ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्याची पत्नी ज्योती कलानी आमदार झाल्या तर आता पडद्या पुढची सूत्र त्याचा मुलगा ओमी कलानी हलवतो दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत ओमी कलानीनं टीम ओमी कलानी हा स्वतःचा गट स्थापन केला होता त्यानंतर आपल्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उभं करत महानगरपालिका निवडणुकीत बाजी मारली आणि सत्तेत सहभागीही गे घेतला त्याची पत्नी महापौर झाली पण भाजपशी बिनसल्यानंतर ओमी कलानीनं महाविकास आघाडीची वाढ धरली आणि महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला भाजपला धडा शिकवल्याचं वक्तव्य तेव्हा ओमी कलानी यांनी केलं होतं पण त्यानंतर राज्यातली सत्ता समीकरणं बरीच बदलली आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट झालेत आघाड्या आणि युत्यांचीही गणितं वेगळी आहेत सध्या उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार ऐलानी आमदार आहेत जे निवडून आले होते दोन हजार मतांच्या फरकान त्यात उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथली लढाई श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि भाजपसाठीही त्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आनंद परांजपे यांचं नावही चर्चेत आहेच त्यामुळे उल्हासनगर विधानसभा कल्याण लोकसभा आणि उल्हासनगरची महानगरपालिका अशी तीन सत्ता केंद्र उल्हासनगरच्या भोवती फिरतात आणि इथं ताकद कोणाची या प्रश्नाचं उत्तर एकाच नावावर येऊन थांबत पप्पू कलानी साहजिकच फक्त राष्ट्रवादीचीच नाही तर महायुती आणि महाविकास ही बरीच समीकरणं पप्पू कलानी कुठल्या गटाला पाठिंबा देणार यावर ठरणार आहेत या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका